श्री स्वामी समर्थ महाराज की जय। प्रतापानंत गोगावले लिखित श्री गुरुचरित्र अध्याय 41 श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। श्री स्वामी समर्थाय नमः। नामधारक शिष्य करी विनंती पूर्वज आमुचे कवन रीती। श्री गुरूंची सेवा करीती निरोपावे मज लागी सिद्ध तुम्ही होता गुरु सन्निधानी। माझे पूर्वज तुम्हा ज्ञात असुनी राहत होते कैसा सेवा करुणी ऐकण्यासी मी उत्सुक असे। सिद्ध सांगे नामधारकासी तुमचे पूर्वज होते वासर ग्रामासी। नाम सायन देवतयासी त्यावरी प्रीती गुरुदेवाची। श्री गुरूंची स्तुती करुणी वदे धन्य झालो जन्मुनी। पितर गेले कृतार्थ होऊनी परम ज्योती नरसिंह राया सेवा त्याची पाहुनी। श्री गुरु गेले संतोषोनी माता हस्त ठेवोनी वर देती होशील माझा दास वंशोवंशी। श्री गुरु विचार करती एके दिवसी पाहू तसे दृढ चित्तासी। केले सुरवादळ वारे पावसासी वदती जाऊनी मठासी अग्नी आन शेकावया। निघाला शिष्य पटकनी गुरु वदती पाहू नको दोहीकडे नयनी। द्विजवेशी पाशी जाऊनी वृत्तांत त्यासी सांगे तव अग्नी दिला त्वरित घेऊनी भांड्यात निघाला पळत संगमावरी। दोहीकडे पाहू नको गुरु सांगती परी हळू तो पाहती। महानाग दोहीकडे असती द्विज भिवनी पळत सुटत असे। गुरु पुसती तयासी का तू भ्यालासी तुझ रक्षणासी महानाग दोन पाठविले। सायन देव वदे गुरुसेवेचा प्रकारू सांगावा श्री गुरु जैने होईल मनस्थिरू। ऐकोनी गुरु वदे पूर्वी शंकर कैलासासी सांगत होता कथा अपर्णासी तव ती पुसे त्यासी कैसे असे गुरु भक्ती। तव वदे ब्रह्म याचा त्वष्टा ब्रह्मा अवतार झाला त्यासी एक कुमार होता खूप सुंदर। अभ्यासासी राहिला श्री गुरु घरी एके दिसी पर्जन्य आला जोरासी होती पर्णशाळा परियेसी गळत होती चोहीकडे गुरु वदती शिष्यासी करावे गृह आम्हासी न होई जीर्णासी निवारील पर्जन्यासी। ते वेळी गुरुपत्नी बोलली आणावी मज चोळी न शिवली न विनवी विनली त्वरित आना शिष्य गुरुपुत्र वदे शिष्यासी। आना पादुका न बुडती जलासी न लागावा चिखल त्यासी चिंतिले मणी तेथे घेऊनी जाती। गुरुकन्या वदे एकस्तंभी घर आणावे कधी न तुटावे न जीर्ण व्हावे नेई न तेथे यावे मडकी ऐसे आनसी न हो गार अन्नासी न लागावे काळे त्यासी। ऐकोनी शिष्य निघाला त्वरे कुणाचा आधार विचार करत जात असता भेटला अवधूत वदे हा आहे आहेसी चिंतित सांगावे मजसी। जाऊनी नमस्कारी वदे स्वामी माते तारी झालो दुःखवरी मजवरी कृपा करी आपण भेटता मन झाले शांत बाळ तापसीसी बिलगुनी वृत्तांत सर्व सांगुनी सांगे जे जे मागितले गुरुनी पूर्वी पुसे कैसे साध्य करावे। मग स्वामी बालकासी अभय देत तयासी असे सांगत सकळ गोष्टी तुझं साधत काशी विश्वेश्वराचे करी आराधन नाम असे काशी सर्व धर्माची हिराशी सकल जंतुजीवांशी मोक्षस्थान असे धर्म अर्थ काम मोक्ष जी असेल कांक्ष जाता काशी होई प्रत्यक्ष चिंता तू न करीसी ऐसा काशीपुरी कोण मज नेई बरी विनवीतो तू म्हातरी मज घेऊन या जावे वदे मग तापसी नेई मी तुझसी तुझमुळे मजसी काशी यात्रा घडेल। मनोवेगे तत्काळी आले काशीश विश्वेश्वर स्थळी स्वामी वदती ते वळी वेळी काशी यात्रा आता करी। बाळ वदे ने कवनी परितीर्थासी वदे तापसी तयासी स्नान करावे मणिकर्णी केसी जावे मग महाद्वार विश्वेश्वराचे दर्शन कर यावे पुन्हा गंगा तीरा। दक्षिण मानस यात्रा करा स्नान अर्चन श्राद्ध देणे दाने करावे ऐसा काशीखंड यात्रा निरुपत्ती असती कथा पुराणाती। उत्तर मानस यात्रा वदती सकळा भीष्टे साधतील। इति श्री स्वामी समर्थ शिष्य प्रतापानंत गोगावले विरचित सार्थ सारे श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाखाने सिद्ध नामधारक संवादे काशी महायात्रा निरूपणम नाम एक चतुर शितोमध्याय ओबी संख्या 743 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार मी अश्विनी निशांत गोटे प्रतापानंत गोगावले लिखित श्री गुरुचरित्र पोथीचं पारायण किंवा वाचन करण्याचा मागचा केवळ हा हेतू आहे की असे काही स्वामी भक्त गुरुभक्त आहेत ज्यांच्याकडे पोथी अवेलेबल नाही परंतु त्यांना ह्याच्यातले अध्याय जाणून घ्यायचे आहेत आणि काही असे भक्त आहेत जे ऐकू शकत नाहीत वाचू शकत नाहीत पण त्यांना ऐकायची मात्र इच्छा आहे
किंवा मग असे काही भक्त असतील जे परदेशात राहतात, त्यांच्याकडे पोथी नाहीये परंतु त्यांना स्वतःला वाचन करायचे आहेत, तर तशा भक्तांनी व्हिडिओमध्ये दिलेल्या गेलेल्या ठिकाणी जाऊन तुम्ही पॉज करून स्वतः स्क्रीनशॉट घेऊन स्वतः देखील वाचन किंवा पारायण करू शकता. त्यामुळे पोथी वाचताना काही चुकलं असल्यास माफी असावी, क्षमस्व हा छोटासा प्रयत्न करण्यात येत आहे त्या स्वामी भक्तांसाठी. तुम्हाला इतर काही स्वामींना घेऊन काही अध्याय पाहायचे असतील, वाचायचे असतील, ऐकायचे असतील, तर श्री स्वामी समर्थ पोथी वाचन असं एक प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही श्री स्वामी समर्थ पोथी ह्याचं हे देखील बघू शकता, किंवा चरित्र सारामृताचं पारायण तुम्हाला पोथी असेल तर ती सुद्धा तिथे आहे अवेलेबल. त्यामुळे तुमच्या ह्या सपोर्टबद्दल आणि शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच. असंच सपोर्ट करत राहा आणि पुढच्या अध्यायासाठी भेटूयात पुढच्या गुरुवारी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.